गडचिरोली लोकसभेसाठी काँग्रेसनं ना नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर केली येत्या बुधवारी ते उमेदवारी अर्ज भरतील जिल्ह्यातील नक्षलवादाचा ठपका दूर करणार अशी प्रतिक्रिया या किरसान यांनी दिली त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी काँग्रेस उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे आणि गडचिरोली येथून नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे आपल्यासोबत नामदेवजी स्वतः आहेत नामदेवजी सर्वप्रथम अभिनंदन आणि शुभेच्छा आपल्यावर काँग्रेसने विश्वास आता मी मागच्या बारा वर्षापासून त्या लोकसभा क्षेत्रामध्ये कार्य करत आहे लोकांच्या जनसंपर्कात आहे आणि मला आवड होती की या परिसराच्या ह्या लोकसभा क्षेत्राच्या आणि विशेष करून गडचिरोली जिल्ह्याच्या ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेला नाही त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी स्थानिक लोकांना उपलब्ध व्हाव्यात त्या झालेल्या नाहीत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे हाल आहेत किंवा शेतकऱ्यांच्या हालापेस्टा सहन कराव्या लागतात किंवा त्याच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही त्याच्याबद्दल मला खूप आस्था आहे आणि ते गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा आणि जो मागासलेपणाचा ठपका त्याच्यावर टाकण्यात आलेला आहे नक्षलवादाच्या ठपका त्याच्यावर टाकण्यात आलेला आहे तो दूर व्हावा याच्यासाठी मी त्या ठिकाणी स्वेच्छेने तो जिल्हा मी निवडलेला आहे आणि त्या ठिकाणी मी काम करत आहे ते गडचिरोलीवरून त्यांना उमेदवारी मिळाली आणि आपला मोठा विजय मिळेल असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नश्री सातपुतेसह अमर काणे नागपूर